पुढे मी या ठिकाणी आमंत्रित करतो सन्माननीय गोविंदजी पोलाड, जे एक शेतकरी पुत्र आहे, कुठलाही त्यांचा राजकीय वारसा नाही आहे, कुठलाही राजकीय पक्षाचा वारसा नाही आहे, स्वतः एक शेतकरी पुत्र म्हणून त्यांची एक इच्छा होती की सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांसमोर माझं एक भाषण असावं. तर त्यांना मी विनंती करतो गोविंदजी पोलाड यांना की आपण सुद्धा या प्रसंगी एक दोन मिनिटात मार्गदर्शन करावं, संबोधित करावं. हॅलो, पवार साहेबाला आम्ही टीव्हीवर पाहत होतो. माझ्यासारख्या सामान्य शेतकऱ्याच्या पोराला, मी काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नाही आहे, पण माझ्या बापाले भाषण येत नाही. माझा बाप वावरात हरभऱ्याची सोकारी करून राहिला आणि मी इकडे भाषण देऊन राहिलो. माझ्या बापाले भाषण येत नाही म्हणून माझ्या बापाच्या व्यथा या सरकारच्या विरोधात मांडणं, आणि हा जो गमछा आहे पवार साहेब, हा जो गमछा आहे, हा गमछा माझ्या शेतकरी बापाचं प्रतीक आहे, जो मी माझ्या सभेत नेहमी घालत असतो. या महाराष्ट्राची परिस्थिती अशी आहे, एवढा मोठा खतरनाक अमृत काळ सुरू असताना सुद्धा एकीकडे संसद घडत आहे, एकीकडे मंदिर घडत आहे, रामाचं मंदिर बांधलं ते घडत आहे, एसटी महामंडळच्या बसेस घडत आहे, पोरांच्या शाळा घडत आहे. एवढा मोठा खतरनाक अमृत काळ सुरू असताना सुद्धा अशा प्रकारचे कार्यक्रम घेणं, आणि 85 वर्षाच्या वयामध्ये सुद्धा एखाद्या जवान क्रांतिकारकासारखा संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणं हे काही साधी गोष्ट नाही. गजानन वाघमारे नावाचे कवी आहे, ते फार सुंदर म्हणतात की गाव कुसा बाहेर कसे हडहडते पाणी शोधा, गाव कुसा बाहेर कसे हडहडते पाणी शोधा, गरिबांच्या डोळ्यामध्ये कसे साकडते पाणी शोधा. की गाव कुसा बाहेर कसे हडहडते पाणी शोधा, गरिबांच्या डोळ्यामध्ये कसे साकडते पाणी शोधा. चंद्रावरचे उगीच पाणी शोधत बसलो आपण, संसदेतही कुठून इतके घडते पाणी शोधा. आणि म्हणून या अमृत काळामध्ये सुद्धा मला तर आपल्या देशातल्या लोकांचं आश्चर्य वाटत की बायको नसलेल्या माणसाले लोक घर भाड्यानं देत नाही, बायको नसलेल्या माणसाले लोक घर भाड्यानं देत नाही, पण आपल्या देशानं अख्खा देशच्या देश भाड्यानं देऊन टाकला, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि ते लोक सांगतात आम्हाला की 1500 रुपयामध्ये लाडकी बहीण आणली तर 1500 रुपयामध्ये घर चालवा. ज्याला बायको नाही त्याला कसं सांगतात की आमचं घर कसं चालतं. लोकसभेच्या सीटा कमी झाल्या म्हणून फडणवीस साहेबांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. लोकसभेच्या सीटा कमी झाल्या तर फडणवीस साहेबांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. फडणवीस साहेबांना या शेतकऱ्याच्या पुराचा प्रश्न आहे. फडणवीस साहेब, महाराष्ट्रातल्या सगळ्या कृषी विद्यापीठांनी सांगितलं की शेतकऱ्याला, दूध उत्पादक शेतकऱ्याला 1 लिटर प्रति लिटर मागे 41 रुपयांचा खर्च येते, पण दूध उत्पादक शेतकऱ्याला या महाराष्ट्राचं सरकार 25 ते 30 रुपयांचा खर्च देते. फडणवीस साहेब, गेल्या 5 महिन्यामध्ये या महाराष्ट्रातल्या 1000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यवतमाळ जिल्ह्यातल्या एका शेतकऱ्यानं तोंडामध्ये विजेचा तार तोंडा घेऊन आत्महत्या केली. फडणवीस साहेब, तेव्हा तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू आले असते तर हा महाराष्ट्र तुमच्या पाठीशी उभा राहिला असता. लक्षात ठेवा, तुम्ही आम्हाला लाडकी बहीण सांगता की फडणवीस साहेब, जेव्हा मणिपूरमध्ये एक महिला भर रस्त्यामध्ये नग्न करून फिरवल्या गेली आणि तिच्या मागे हजारो लोकांच्या टोळ्या तिचा बलात्कार करण्यासाठी धावत होत्या, तेव्हा तुमच्या डोळ्यामध्ये जर अश्रू आले असते तर हा महाराष्ट्र तुमच्या पाठीशी उभा राहिला असता. लक्षात ठेवा, अरे तिजारती पहलू निकाल लेता है, मैं कुछ कहूं तो वो तराजू निकाल लेता है, मैं इसलिए भी उसके फन की कदर करता हूं, वो झूठ बोल के भी आंसू निकाल लेता है. ही परिस्थिती आहे. इड्या कोणावर लावता धमक असन तर या शेतकऱ्याच्या पुराचं फडणवीस साहेबाला चॅलेंज आहे. जर फडणवीस साहेब महायुती सरकारमध्ये धमक असेल तर ईडी फक्त गोविंद पोलाडच्या घरी लावाव, काय सापडन 8 सोयाबीनचे पोते आणि 4 तुरीचे पोते, त्याला भाव नाही, 32 रुपये भाव दिला साहेब. 2008 मध्ये 4000 रुपये सोयाबीनचा भाव होता, तेव्हा मी वाई माराले नागर नेत होतो, आता ट्रॅक्टर नेतो. ट्रॅक्टरचं भाडं वाढलं, डिझेलचा खर्च वाढला, मजुऱ्याच्या मजुऱ्या वाढल्या, पण शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं नाही, शेतकऱ्याच्या उत्पन्नाचे भाव वाढले नाही. लक्षात ठेवा, ही आजची परिस्थिती आहे. ईडी कोणावर लावतो
विरोधी पक्षातल्या लोकांवर ईडी लावता, धमक असन तर एखाद्या शेतकऱ्यावर ईडी लावा, जेणेकरून शेतकऱ्याच्या घरीची परिस्थिती तुम्हाला माहिती पडेल. त्याच्या बायकोले तुम्ही 1500 रुपये देता, लाजानी वाटत तुम्हाला? पाहुना आज घे तू अंधार काय असतो, पोटामध्ये भुकेचा चित्कार काय असतो, सांभाळ बायकोला एका तरी सुखाने, समजेल मग तुलाही संसार काय असतो. ईडी कोणावर लावता? विरोधी पक्षातल्या नेत्यांवर. एक कविता हेमंत टाले नावाचे कवी आहे, ते फार सुंदर म्हणतात की ईडी लावायची असेल तर शेतकऱ्यांवर लावा. ही कविता जर व्हिडिओ घेत असेल तर महायुती सरकारला पाठवा, फडणवीस साहेबाला पाठवा की फडणवीस साहेब तुमच्यापाशी अशी कोणती आहे साबण. त्याच्या पक्षात गेल्यावर, महायुती सरकारमध्ये गेल्यावर सगळेच लोक पांढरे शुभ्र होऊन जाते निर्म्यानं. भवर जब भी डुबोएगा उभारा देखे मारेगा, सुनो ऐ मछली हो तुमको वो चारा देखे मारेगा, तुमको लगता है कि अच्छे दिन भी आएंगे, दुश्मन बड़ा चालाक है तुमको सहारा देखे मारेगा. म्हणून म्हणतो की फडणवीस साहेब तुमच्यापाशी अशी कोणती आहे साबण, की फडणवीस साहेब तुमच्यापाशी अशी कोणती आहे साबण. आमची म्हैस वांजोटी आणि तुमचा हल्या गाबण. की फडणवीस साहेब तुमच्यापाशी अशी कोणती आहे साबण, आमची म्हैस वांजोटी आणि तुमचा हल्या गाबण. सत्तेच्या विरोधात जानेमान ठोकली, ईडीच्या तलवारीनं जीभ त्याची छाटली, आणि तुमच्या पाचच्या निर्म्यानं कसे काय पांढरे होते सबन, आमची म्हैस वांजोटी आणि तुमचा हल्या गाबण. अबे धर्मांधतेची नशा अशी काय दाटली, बेरोजगार झाले तरुण अर्थव्यवस्था फाटली, सांगा तिले शिवाले कोणता अनुदाबन, आमची म्हैस वांजोटी आणि तुमचा हल्या गाबण. अरे देशाचे तुकडे सांगा कसे जोडू, मणिपूरचे तुकडे सांगा कसे जोडू, पुस्तकावरली जीएसटी कोणत्या खोरोबर न खोडू, आणि बाकी कायले ठेवलं हो मग मुर्द्यावरच कफन, आमची म्हैस वांजोटी आणि तुमचा हल्या गाबण. उपाशापोटी देशभक्तीची हवा, अदानी अंबानी खाऊन राहिले मेवा, आणि 6000 रुपयात शेतकरी सांगा वर्षभर कसा जगन, आमची म्हैस वांजोटी आणि तुमचा हल्या गाबण. आणि लाडकी बहीण म्हणजे नुसतं योजनेचं टोकन, आजी इथं जर असन तर तुया नवऱ्याचे तुया पोराचे सोयाबीनचे पोत या चोरांनी दाबले. तुया पोराईच्या 62,000 शाळा हे लोक बंद करून राहिले, लक्षात ठेवा. आयुष्यात हे लोक आम्हाला काय सांगतात, हिंदू खतरे में है, मुसलमान खतरे में है, आणि आमच्यापासून माणसा माणसाला तोडतात, लक्षात ठेवा. आयुष्य खूप सुंदर आहे पवार साहेब, तुमची माफी मागतो, आयुष्य खूप सुंदर आहे. फक्त मित्रांमधला एकनाथ, नात्यातला अजित आणि माणसातला फडणवीस ओळखता आला पाहिजे. महायुतीचं सरकार आपल्याला माणसा माणसाला जोडू नाही देत. वतन के चाक दामन को कभी सिलने नहीं देती, कमल दिल में मोहब्बत का कभी खिलने नहीं देती, ये हिंदू ये मुसलमान चाहते तो है बहुत, लेकिन साली भाजप इनको आपस में मिलने नहीं देती. आणि म्हणून लाडकी बहीण म्हणजे नुसतं योजनेचं टोकन, आणि फडणवीस साहेबाच्या तोंडाले कोण लावा झाकण, आपण सगळे एक आलो तेव्हाचे थांबन, आमची म्हैस वांजोटी आणि फडणवीस साहेबाचा हल्या गाबण. आमची म्हैस वांजोटी फडणवीस साहेबाचा हल्या गाबण. जाता जाता हे शेतकऱ्याचं पोरग, तुम्हाला एक विनंती करतो, मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नाही पण म्या ठरवलंय या महाराष्ट्रामध्ये 20 सभा घ्यायच्या आणि 20 भाजपचे उमेदवार पडायचे. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा की मासूम दिलो मे बसी आरती अजान को जिंदा रखना. मी कवी आहे बा, पुरे फोकस माझ्या तोंडावर लावली, आज बरं झालं मी हिरो सारखा दिसत नाही, पंढरीचा विठ्ठलाव सावडा. पवार साहेब जसे टीव्ही मध्ये दिसतात आज मी खरोखर पाहिलं बा तुम्हाला, तुम्ही टीव्ही ते तसेच दिसता, इथे तसेच दिसता. तरुणांनी प्रेरणा घ्यायला पाहिजे, म्हणजे आपण काहीतरी शिकायला पाहिजे की 85 वर्षाचा तरुण आज मी पहिल्यांदा बघितला हुबेहूब. म्हणून तुम्हाला एवढंच म्हणतो की मासूम दिलो मे बसी आरती अजान को जिंदा रखना, अये मेरे वतन के लोगो तुम हिंदुस्तान को जिंदा रखना. कि मासूम दिलो मे बसी आरती अजान को जिंदा रखना, अये मेरे वतन के लोगो तुम हिंदुस्तान को जिंदा रखना. वो ढोंगी है काफिर है तुम्हें बहुत कुछ समझाएंगे, अपनी राहे है जुदा जुदा यही कहेंगे और बतलाएंगे, आखिरी मंजिल मरघट है शमशान है ये याद रखना, लेकिन उसके पहले मोहब्बत ही अपनी पहचान है ये याद रखना, जो घर फूकने की तालीम दे वो जायज कैसे है ये सोचना, और जो मेल जोल के खिलाफ हो वो लायक कैसे है ये सोचना, केसरिया हरा सफेद इन तीनों पर ये दिल बलिदान हो, और मजहब की जब बात हो
तो लोभों पे संविधान हो, अरे प्यार हो फिजाओं में, ऐसे आसमान को जिंदा रखना। अरे मेरे वतन के लोगों, तुम हिंदुस्तान को जिंदा रखना। अरे मेरे वतन के लोगों, तुम हिंदुस्तान को जिंदा रखना। मला या ठिकाणी तुम्ही बोलण्याची संधी दिली, या शेतकऱ्याला त्याच्या बापाचं प्रतिनिधित्व मांडायची संधी दिली। जाता जाता फक्त ज्या लोकांचे माझ्या भाषणातून मन दुखले असेल तर दुखू द्या, तसे तुमच्या खात्यात 15 लाख रुपये आले नाही। मुझको जालिम का तरफदार नहीं लिख सकते, वो मुझको ऐसे ही गद्दार नहीं लिख सकते। जान हथेली पर रखकर बोल रहा हूं जो सच, वो सच इस देश के अखबार नहीं लिख सकते। जय हिंद, जय भारत, इंकलाब जिंदाबाद। धन्यवाद गोविंद जी, फार शेतकरी पुत्र असून हे स्वतः कुठल्याही पक्ष